दाजीपूर अभयारण्यालगत निपाणी देवगड़ राज्यमार्गावर दोन दिवसांपूर्वी रात्री गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना एक संशयास्पद टेम्पो आढळला। या टेम्पोची कसून चौकशी केली असता दुर्मिळ आढळणाऱ्या सप्तरंगी नावाच्या वनस्पतीची खोड प्लास्टिकच्या बॅगेमध्ये भरलेले आढळून आले। या प्रकरणी टेम्पोसह चालक वैभव ढोके राहणार कुणकेश्वर आणि ओंकार सवान राहणार हसणे या दोघांना ताब्यात घेतले आहे। तर पंढरी सावंत आणि तानाजी कांबळे राहणार हसणे हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत। वन अधिकाऱ्यांनी सप्तरंगी वनस्पतीची 28 पोती जप्त केली आहेत। याची किंमत 85,470 रुपये आहे। संशयितावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।